सांगली जिल्ह्याचे हक्काचे 32 टीएमसी पाणी ते उपलब्ध करून देणं आणि नदी कोरडी राहून न देणं याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी इथून पुढे पाण्याचं रिलीज करताना सन्माननीय जलसंपदा मंत्र्यांनीच त्याचं कोऑर्डिनेशन करावं अशी माझी एक मागणी आहे. दुसरी मागणी, पात्र कोरडं राहणार नाही या पिण्याच्या पाण्याची देखील दुरावस्था सांगली शहराची आणि सगळ्या सांगलीपर्यंतच्या गावांची होते, त्यामुळे पात्र कोरडं राहणार नाही याची काळजी घेणारी व्यवस्था करावी. माननीय जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय, मुळात आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे या ठिकाणी 86 टीएमसी पाणी उपलब्ध आहे आणि 14 टीएमसी पाण्याचा तुटवडा आहे आणि त्यामुळे थोडंसं आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणात रेशनिंग करावं असा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. पण ही देखील वस्तुस्थिती आहे की सांगलीच्या हक्काचं जे काही पाणी आहे ते सोडत असताना मध्ये खंड पडला आणि तो खंड पडल्यामुळे जे काही 11 पंप चालायला पाहिजे होते त्याच्याऐवजी एकच पंप चालला, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर त्याच्याकडे आपण लक्ष घातलं आणि आता ते पाणी सोडलेलं आहे, आता रेग्युलर पंप त्या ठिकाणी चालत आहेत. आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे की साधारण नदी कोरडी राहू नये ती देखील योग्य आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा नदी कोरडी होते त्यावेळेस आपण नंतर जे पाणी सोडतो ते पाणी सोडल्यानंतर त्याचा म्हणजे ते पाणी काही प्रमाणात मग मूर्त आणि त्यातनं पूर्ण पाणी हे आपल्या उपयोगाला येत नाही, त्यामुळे याचा जो काही डिस्चार्ज आहे तो रेग्युलेटेड डिस्चार्ज योग्य पद्धतीने व्हावा अशा प्रकारचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे ठीक आहे की कधी कधी अशा परिस्थितीमध्ये दोन जिल्ह्यांमध्ये थोडे वाद होतात, पण मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि विभागाला देखील मी सांगितलेलं आहे की आपला आता जो काही रेशिओ ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे जे काही पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता कुठेही खंड पडू नये अशा प्रकारचे निर्देश देखील मी दिलेले आहेत. पण एप्रिल मे मध्ये एवढा ताण येईल पाण्याचा, त्यावेळी कोकणात जे पाणी आपण वीज निर्मितीसाठी सोडतो तर ती वीज निर्मिती थोडीशी कमी करून ती कोळशापासून किंवा बाहेरून वीज विकत घेऊन उरलेल्या एप्रिल मे जून मध्ये जर फारच ताण आला तर शासन तशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी तयार आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील माझी चर्चा झाली आणि त्यातला एकच अडचण अशी आहे की जरी आपण समजा हे पाणी डायव्हर्ट करायचं ठरवलं तर ते फक्त पिण्याकरता करता येतं आपल्याला, कारण आपल्या लवादामध्ये ते पाणी इरिगेशनला वापरलं तर आपला हक्क त्याच्यावरचा कमी होतो. तर आपण मात्र ज्यावेळेस अशी परिस्थिती येते म्हणजे आपल्याला पिण्याकरता येत असं वापरता येत नाही, पण दुष्काळ असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पिण्याकरता ते वापरता येतं, तर आपण निश्चितपणे अशी जर परिस्थिती आली तर पिण्याकरता परवानगी घेऊ आणि पिण्याकरता काही पाणी आपण त्यातनं वापरू आणि वीज निर्मिती थोडी कमी करून आपल्याला महागडी वीज विकत घ्यावी लागेल, पण लोकांना पिण्याचं पाणी देणं ही आपली पहिली प्रायोरिटी असल्यामुळे तिजोरीवर थोडा ताण आला तरी आपण वीज जी काय ती ओपन मार्केटमधनं तेवढ्यापुरतं विकत घेऊ आणि हे पाणी पिण्याकरता देऊ. आज शेती करता आणि पिण्याकरता पाण्याची अत्यंत गरज आहे, त्यामुळे 35-40 हा जो फॉर्म्युला 15 ऑक्टोबरला आपण केलेला कदाचित तो उलटा करावा लागेल. 40 सिंचनाकरता पिण्याकरता आणि विजेचे 5 टीएमसी कमी करून बाहेरची वीज घ्यायला लागली तरी चालेल अशा प्रकारचा आपण विचार करणार का? नाही, निश्चितपणे तत्वता आपल्याला हे मान्यच आहे, पण आपल्याला माहिती आहे माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब की आंतरराज्य सगळं हे पाणी वापर असल्यामुळे याचं डायनामिकली निरीक्षण केलं जातं आणि आपण जेव्हाही थोडं डायव्हर्ट होतो तसं आपल्याला तिकडनं संदेश येतो की बाबा हे तुम्ही पाणी म्हणजे अगदी विजेला आपण जास्ती वापरलं तरी देखील आपल्याला संदेश येतो की तुम्ही विजेला जास्त वापरताय चालणार नाही. हा नाही नाही, पण कमी वापरलं तरी विषय एवढाच आहे की आपल्याला म्हणजे जी काही मी माहिती घेतली त्या माहितीच्या आधारावर मी बोलतोय की आपल्याला ते पाणी हे शेतीलाही डायव्हर्ट करता येत नाही आणि पिण्याच्या पाण्यालाही ऍडिशनल डायव्हर्शन आपल्याला अलाउड नाही आहे. पण आमचा असा समज आहे आणि तो निश्चितपणे आहेच की जेव्हा दुष्काळ असतो त्यावेळेस पिण्याच्या पाण्याकरता सगळ्या लवादाचे विषय शिथिल केलेले असतात, त्यामुळे आपण पिण्याच्या पाण्याकरता जर तिथनं ऍडिशनल पाणी घेतलं आणि मग इकडचं जे पाणी आहे ते सिंचनाला वापरलं असा काहीतरी फॉर्म्युला आपल्याला त्यातनं काढावा लागेल. त्यामुळे मी एवढं सांगतो की तत्वता थोडी वीज निर्मिती कमी करायला आमची ना नाही आहे, त्याचा जो काही भुर्दंड येईल तो येऊन आपण बाहेरून वीज खरेदी करू, फक्त ते नियमात बसवून आणि योग्य प्रकारे आपल्याला करावं लागेल.
कर्नाटकातलं जे पाणी आहे जे आपल्या महाराष्ट्राच्या जुन्या करारानुसार जे आपल्या हक्काचं महाराष्ट्र सरकारला आपल्याला देऊ आहे कर्नाटक राज्य, त्याच्या बाबतीत एकदा महाविकास आघाडीची सरकार असताना त्या ठिकाणी संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये झाली होती. त्याच्याबद्दल त्यावेळेस कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं. आज ती चर्चा पुढे राज्य सरकारने महाराष्ट्राने घ्यावी आणि ते काही महाराष्ट्रातलं आपलं हक्काचं पाणी आहे ते कर्नाटक राज्य द्यायला तयार आहे ते त्याच्या संदर्भातलं जत तालुक्याला आणि आमच्या दुष्काळी तालुक्याला न्याय द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. निश्चितपणे अशा प्रकारची काळजी घेतली जाईल. आणि आपण जे कर्नाटकचं सुचवलेलं आहे मागच्या काळातही आपण हा प्रयत्न केलाय. ऍक्च्युली आपला प्रयत्न आहे की कर्नाटकशी आपला एक करारच झाला पाहिजे. बघा म्हणजे कर्नाटकमध्ये कधी काँग्रेसचं सरकार होतं कधी भाजपचं सरकार होतं पण जेव्हा जेव्हा कर्नाटकला आवश्यकता पडली आपण पाणी दिलं. म्हणजे आपला किती त्यांच्याशी बॉर्डर डिस्प्यूट असला तरी आपण पाणी देताना कधी तो विचार करत नाही. मात्र त्यांच्याकडनं पाणी ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेस ते आपल्याला फार त्या ठिकाणी तंगवतात. तर आपण आता म्हणून मी मागच्याही काळात जे मिनिस्टर होते त्यांनाही विनंती केली होती की बाबा एक करारच तुमची आमच्यासोबत करा. तुम्हाला आमच्याकडनं पाणी लागतं आम्हाला तुमच्याकडनं पाणी लागतं तर एक जरूर प्रयत्न करण्यात येईल. आणि आमचे पृथ्वीराज बाबा आहेत किंवा नाना भाऊ आहेत यांची देखील मदत आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळे त्यांची मदत मी निश्चितपणे घेऊन आणि एक त्यांच्याशी परमनंट करार आपल्याला कसा करता येईल असा प्रयत्न करू. तर मला या निमित्तानं उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन करायचं आहे की कालवा सल्लागार समितीचा जो नियम आहे पाणी वाटपाचा जो नियम आहे टेल टू हेड हा टेल टू हेड जसं आज आपण दोन्ही जिल्ह्याचा वाद आपण संपवत आहे तसंच या दोन्ही जिल्ह्यांनाही आपण सांगावं टेल टू हेड म्हणजे हे पाणी आलेलं पहिल्यांदा आम्हाला यावं आणि त्याच्यानंतर मग वर पाणी या ठिकाणी हेडपर्यंत जावं. सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नुकसान होणार नाही असा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. किंवा एक कुस्तीच लागू नये आणि तिघांनी आपण नीट नांदावं अशा प्रकारचा प्रयत्न करू. आमचं एवढंच म्हणणं आहे की विस्तारित योजना पूर्ण होईपर्यंत मी महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती करतो की आपल्या माध्यमातून जे कर्नाटक गव्हर्नमेंटकडे आपलं 7.5 टीएमसी पाणी शिल्लक आहे ते तुबची बबलेश्वर योजनेतून तात्पुरत्या स्वरूपाचं ज्या पूर्व भागात नैसर्गिकरित्या येऊ शकतं तो प्रस्ताव या ठिकाणी पाठवावा. आणि खास करून आज जे पाणी चालू आहे ती टंचाईमधनं पैसे भरण्यात यावेत. आपण वर्षानुवर्ष टंचाईमधनच पैसे भरतोय त्याच्यामुळे ठीक आहे ते चेक करतो मी. पण वर्षानुवर्ष आपण तिथे साधारणतः सांगली जिल्ह्यामध्ये तर आपण हे सगळे तलाव भरून घेण्याकरता आणि सगळं करण्याकरता टंचाईतनं पैसे घेऊन त्या ठिकाणी करतो. आपण सांगितलं ते जरूर तपासून पाहण्यात येईल. आणि आपण दुसरी जी मागणी केली आहे तशा प्रकारचं पत्र हे तात्काळ कर्नाटक सरकारला विनंती करणारं पत्र आम्ही पाठवू. मंत्री महोदयांना मी उपमुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती करू इच्छितो की या तिन्ही जलाशयामधल्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत गावांच्या असतील शहराच्या असतील ह्याची लेवल म्हणजे त्यांना लागणारी लेवल जी आहे ती बघून पाणी सोडलं जाणार का एवढाच माझा प्रश्न आहे. माननीय शिवेंद्र राजेंनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो महत्वाचा आहे. आपलं पहिलं प्रिफरन्स हा पिण्याच्या पाण्याला आहे त्याच्यानंतर आपण शेतीला आणि मग शेवटी उद्योगाला पाणी देतो. त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांची लेवल राहिली पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या योजना या चालू राहिल्या पाहिजे याची खबरदारी घेण्यात येईल.